आजच्या काळामध्ये एक विचार देणं, त्याचं पुनर्जीवन करणं किंवा पुनर्मांडणी करणं, जसं मी तुम्हाला सांगितलं की महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत, याचाच अर्थ राज्य घटनेला अभिप्रेत असलेली विचारधारा आणि लोकशाही, याचाच अर्थ महाराष्ट्र धर्म. पण हे तीन टप्पे आम्ही याच्यासाठी घेतले की समाजामध्ये जी सामाजिक अस्वस्थता दिसते त्यांना खऱ्या अर्थाने कुठल्या विचाराने जाता येईल. तर अधिवेशनाला साधारणपणे 1500 लोक अपेक्षित आहे, परंतु सोशल मीडियाचं नेटवर्क संभाजी ब्रिगेडचं 5 लाख लोकांपेक्षा जास्त आहे, आणि त्यामुळं 5 लाख लोकांपर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून, मुख्य प्रवाहाच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला अभिप्रेत असलेला देश, आम्हाला अभिप्रेत असलेला महाराष्ट्र, आम्हाला अभिप्रेत असलेली लोकशाही, हा खऱ्या अर्थाने या अधिवेशनाचा मुख्य मोटिव आहे. पण 2016 पासून अर्थकरण, उद्योजकता, परदेशातली नोकरी, जसं प्रदीपने सांगितलं की आम्ही 2016 मराठा क्रांती मोर्चानंतर नवी दिशा, नवा विचार, बिझनेस कॉन्फरन्स अशा प्रकारचे आम्ही करायला सुरुवात केली. आता आपल्याकडे येण्यापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते घेऊन जवळपास 1000 कार्यकर्ते आम्ही नाशिकला सह्याद्री पार्क